दरम्यान राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून त्यासाठी स्वस्त दरात आणि चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी कालच जाहीर केलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नागरिकाला 18 वयोगटाच्या वरचे आम्ही मोफत त्यांचा वैक्सीनेशनचा कार्यक्रम घेऊ आणि लस खरेदीसाठी जागतिक टेंडर बोलून जे चांगलं लस असेल स्वस्त दरात आम्हाला उपलब्ध करून देईल। महाराष्ट्र सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेणारच आहे आणि लवकरच लवकर त्या बाबतीत टेंडर काढण्यात येणार आहे। हसन मुश्रीफ जी आणि नवाब अली जी असे म्हणाले की हा भारतीय जनता पार्टीचा खेळ आहे, त्यावर मी असं म्हटलं की हायकोर्टाच्या आदेशाने सीबीआय इन्क्वायरी लागली आणि त्या हायकोर्टाच्या आदेशामध्ये शेवटचा पॅराग्राफ एफआयआरचा पण आहे। तरी हे भाजपवर म्हणतायत याचा अर्थ हे हायकोर्टाचा अवमान करतायत। आम्ही अवमान याचिका दाखल करू सुद्धा। सध्या हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये खूपच अर्जंट मॅटर घेत आहेत, उद्या एक अवमान याचिका दाखल करून टाकू।